महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी CNI महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची बातमी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। CNI महाराष्ट्र न्यूज तुमचे आमचे सर्वांचे। थट्टा मस्करी मधून शाब्दिक वाद वाढल्याने जालिंदर अडसूळ या तरुणावर चाकूने हल्ला केल्याची घटना शुक्रवार दिनांक 9 एप्रिल रोजी रात्री 8 च्या सुमारास घडली आहे। पैठण शहरातील गांगलवाडी नारोळा येथील जालिंदर अडसूळ व नाथ समाधी मंदिर संतनगर येथील लालू कारके यांच्यात शाब्दिक वाद निर्माण झाला होता। वाद मिटला असताना रात्री पुन्हा लालू कारके यांनी जालिंदर अडसूळ या संतनगर मध्ये बोलावून घेतले। चर्चा करून माघारी फिरलेल्या जालिंदर अडसूळ यांच्या पाठीवर अचानक दोघांनी चाकूने वार करून दगडाने हल्ला चढवला। यात जालिंदर अडसूळ गंभीर जखमी झाले असून रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना प्रथमतः पैठणच्या शासकीय दवाखान्यातून नंतर औरंगाबाद येथे खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे। हल्ला झाल्याची बातमी समजताच गांगलवाडी नारोळा येथील अनेक रहिवासी आक्रमक होऊन संतनगरमध्ये जमा झाले होते। घटनेचे गांभीर्य पाहून सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री गोरक्ष भांबरे व पोलीस निरीक्षक श्री किशोर पवार फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले। हल्ला करणाऱ्या लालू कारके यास अटक केले तर दुसरा हल्लेखोर अल्पवयी नसल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले। सध्या जालिंदर अडसूळ यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचं समजतंय। पुढील तपास पैठण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गजानन जाधव, CG गिरासे व रामकृष्ण सागडे हे करीत आहेत। CNI महाराष्ट्र न्यूज साठी शिवाजी गाडे, पैठण, औरंगाबाद।